एखादी तुमची व्यक्ती त्याची जर समजा अशा प्रकारची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू आपण बघायला असतो ना, असल्या प्रकारची कृत्य करताना कोणीही त्यांना पंखाखाली घालणार नये. आणि अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर किंवा उलट झाल्यानंतर अशा लोकांना जामीन मिळतो कसं मला कळत नाही. कोर्ट देखील यांना जामीन देतं कसं? आणि म्हणून मी त्यांना त्यांना सांगितलं तर त्या मुलीची परत स्टेटमेंट घ्या सगळ्या आणि तो जो कोणी आहे त्याला पहिल्यांदा अरेस्ट करा. आता तर पोलिसांची बोलणं झालं त्याप्रमाणे मी करतो. टोल नाक्यासंदर्भात आज आपण आला जंगी स्वागत केलं. आपण जेव्हा पहिल्यांदा टोल नाक्यासंदर्भात आवाज उभा होता तेव्हा पहिली प्रतिक्रिया ठाण्यामध्ये उमटली होती. दरम्यानच्या काळात बऱ्याच केसेस झाल्या, कार्यकर्ते 16 ते 17 केसेस 50 केसेस आहेत. आता टोल मुक्त केली मुंबई, या केसेस मागे घ्यावेत अशी काही आपली मागणी केली. अर्थातच घेतल्या पाहिजेत ना, ते काय घरचा सत्यनारायण होता ना आमच्या लोकांसाठी म्हणून केलेली गोष्ट होती. आणि आज मला असं वाटतं सगळेजण खुश असतील या प्रकारचं. आणि इतकी वर्षाची काही टोळधाड पडली होती आपल्यावरती, त्याला टाकायचीच म्हणता येईल. किती पैसे जमा झाले, किती पैसे आले, कोणाकडे गेले, काय झाले, पैशांना त्याच्याला पत्ता नव्हता आजपर्यंत. मला असं वाटतं की इतक्या वर्षाच्या आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्याबद्दल माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं मी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन तेव्हा पण केलं, आता पण करतो. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालं. विधानसभा मला असं वाटतं तुमचे दोन विषय होते, एवढे मी दोन विषय बोलतोय. बाकी पत्रकार परिषद दिन त्यावर बोल सापडला म्हणून दुसरं.